नमस्कार, माझे नाव अथर्वेश उपांतहुदरी, माझा गट ओ आहे। मी सीनियर केजीमध्ये असून चैसगाव येथून बोलत आहे। आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, आई या शब्द म्हणाला किती गोष स्पर्श देऊन जातो। आईसारखे दैवत दुसरे कोणतेही नाही। आपण जगात प्रत्येक गोष्ट कष्ट करून मिळवू शकतो, पण आईचे प्रेमी पैसे दोनही मिळवू शकत नाही। आई म्हणून कोणी आई सहाक मारी, ती हाक येई कानी, मज शोक होय भारी। जे कवी यशवंतांच्या ओळेकर, माझ्या अवस्था तर अगदी व्याकुळच होती, कारण कुणालाही नाही हे मला सहनच होत नाही। आजच्या रात्र म्हणतात आई असेपर्यंत तिची किंमत कळत नाही, पण ती गेल्यावर मात्र या जगात कशाचीही किंमत उरत नाही। खरंच आपण घर सुद्धा पाहतो, आईवर घराची जबाबदारी असते। माझा अभ्यास, घरातल्या वस्तू लक्ष द्यायची ठेवणे, हे सारं ती करते, पण त्याचबरोबर मी चांगली होण्यासाठी सारखी तळमळत असते। जिजाबाईंनी शिवरायांना घडवले, अहिल्याबाईंनी साऱ्या प्रजेचे मातृत्व स्वीकारले, हे आईचे धोरण कडकच। पण हेच तोडपण जाणून ज्ञानेश्वरांना आणि विठ्ठलांना माऊली म्हणून संबोधले। मातृ हस्तेन भोजनम, मातृ मुखेन शिक्षणम, याचा अर्थ म्हणजे भोजन खरे ते आईच्या हातातले व शिक्षण आईच्या मुखातून दिलेच जाते। थोर पुत्रांना जन्म देणारी आईच होती, पाची पांडवांना घडवणारी कुंती देखील आईच होती। मित्रांनो, आईचे उपकार कधी विसरू नका। आपण सतत जन्मातही फिरू शकणार नाही। घर हिंद ते आकाशी, चित्त तिचे पिल्लापाशी, नोकरीवर गेलेली आई तिचे चित्त पिल्लापाशी म्हणजेच आपल्या पाशी ठेवते। तिची धुर्वे आपण मातृदिनाच्या दिवशी गावी, पण वर्षभर लक्षात ठेवावी। माझ्या आईला वाटते की मी मोठे होऊन चांगले संस्कार घेऊन मोठे व्हावे, भारत मातेची सेवा करावी। आई पुन्हा म्हणून मी आई घरी नदारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी। म्हणून मी म्हणतो आई ही काय असते, वासराची गाय असते, लेकराची माय असते, लंगड्याचा पाय असते आणि दुधावरची साय असते। मित्रांनो, मगफळीच्या पेटी दोन शब्द ठेवण्यासारखे कोणते ते सांगा पाहू। ते म्हणजे आई होय। आईसारखे दैवत सारे जगात नाही, म्हणून ई करायची आधी शिकलो मी आई। खरंच मित्रांनो, अशी असते ही आई। मला कोणी विचारले कोण ओढे अधिक तुला, तर मी चटकन सांगतो आई आवडते अधिक मला। जननी जन्म भूमीच स्वर्गदपी गळ्यासी, मला स्वर्गाहून श्रेष्ठ ही भूमी आणि स्वतः जन्म देणारी आई महान आहे। आकाशाच्या कागदावर समुद्राची शाई करूनही लिहिली ना, तरी ती संपणार नाही। आपण कुठे पडलो तर तोंडातून चटकन शब्द बाहेर पडतो, ती आपल्यासाठी नेहमी कष्ट करत असते। सारे गम पदनीसा या सात सुरांनी बनते संगीत। आईसारखी दैवताने जीवन बनते रंगीत। शेवटी मी एवढंच म्हणेन, अनमोल जन्मा दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही। आई तुझ्या मूर्तीवर